वेगवेगळ्या वेगवेगळ्या कारणांसाठी कसं उपयोग होतो किंवा आपले विचार पॉझिटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह विचार हे कसे काम करतात याचे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊया. समजा तुमच्याकडे एक पेशंट आहे, तुम्ही त्याला एक त्याला एक विशिष्ट विकार झालेला आहे, तुम्ही त्याला एमडीकडे पाठवलं तर तो बरा होणार का आरएमपी डॉक्टरकडे पाठवलं तर बरा होणार, तुमचा काय अनुभव आहे काय सांगता येईल? एमडीकडे पाठवलं तर बरं इन जनरल आपला एमडी डॉक्टरकडे गेला की तो पेशंट बरं होतो, आरएमपीकडे नाही. दोघेही डॉक्टर एकच औषध जरी दिले तरी सुद्धा तो एमडीकडेच बरं होणार, आरएमपीकडे होत नाही. एकच औषध आहे मग याचं कारण का? तर एक संशोधन काय सांगतं माहितीये का, रिसर्च असं सांगतं की तुमच्या शरीरामध्ये जे विकार आहेत ते विकार करण्यामागे विकार बरं करण्यामागे तुमचे औषध फक्त 20% काम करत असतात आणि तुमचे विचार भावना श्रद्धा हे 80% काम करत असतात. तुमची जी श्रद्धा आहे विचार आहे भावना आहे ते 80% काम करतात आणि तुम्ही जे पोटामध्ये टाकता गोळ्या ते फक्त 20% काम करत असतात. म्हणून अशा पद्धतीचा पेशंटला जेव्हा तुम्ही आरएमपी डॉक्टरकडे पाठवता तर त्यावेळेस त्या आरएमपी डॉक्टरकडे गेल्यानंतर तो कसा विचार करतो, तिथे एक छोटीशी रूम बघून तो काय करतो, अरे काय डॉक्टर हा त्याच्याकडे काय बॅग सुद्धा नाही आणि गाडी नाही हॉस्पिटल नाही आणि केस पेपरची फी किती 10 रुपये असं तो सगळं विचार करतो आणि म्हणतो अरे बापरे याच्याकडनं काय मी काय बरं होणार नाही, मी बरं होणार नाही हा विचार करतो आणि त्या डॉक्टरने किती भारीतलं बोलत दिला तरी सुद्धा तो बरं होत नाही. तेच जेव्हा तो एमडी डॉक्टरकडे जातो तेव्हा भव्य दिव्य हॉस्पिटल बघतो, तिथं लावलेले 4-व्हीलर गाड्या बघतो, तिथले एसी रूम्स, तिथली गर्दी, तिथले वेगवेगळे टेस्ट, जरी डोकं दुखत असलं तरी ते काय वेगवेगळे टेस्ट करा, रक्त तपासा, लघवी तपासा, MRI घ्या, एक्सरे घ्या, ECG घ्या वगैरे वगैरे सगळी टेस्ट आणि केस पेपरची फी 500 रुपये हे सगळं बघितल्यानंतर त्याला वाटतं बाबा हे डॉक्टर भारी आहे. डोक्यादुखीसाठी एवढे टेस्ट घेतात, त्याच्यानंतर केस पेपरची फी 500 रुपये, सगळे एसीचे रूम, म्हणजे हायली क्वालिफाईड डॉक्टर आहेत, भारी डॉक्टर्स आहेत, मी यांच्याकडनं बरं होणारच, मी बरं होणारच हा विचार तो करतो आणि तिथून पुढे ते डॉक्टरने दिलेल्या गोळ्या घेऊन संध्याकाळपर्यंत करतो. हा तुम्ही प्रॅक्टिकली करून पण एकच औषध जरी देत असले तरी सुद्धा एमडी डॉक्टरकडे का बनवतो, तर संशोधन काय सांगतं तर तुमच्या गोळ्यांच्या पेक्षा तुमचा जो विचार आहे भावना आहे ही भावना फार महत्त्वाची असतात. मी बरं होणार असं विचार केला की तुम्ही बरं होता, मी नाही होणार म्हणलं की नाही होत ह्याचे काही उभा लिहितात बघा. एक असे काही पेशंट असतात बघा त्यांना तुम्ही कुठेही घेऊन जा, त्यांना होमिओपॅथी करा, ॲलोपॅथी करा, आयुर्वेदा करा, योगा करा, युनानी करा, मांत्रिकडे घेऊन जावा, तांत्रिक कुठेही घेऊन जावा ते बरंच होते आहे की नाही? तुमच्या आजूबाजू काही पेशंट असतात ते काय सांगतात, मला असाध्य रोग झाला, हा असाध्य रोग झाला मी काय बरं होणार नाही, असं त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा असते, एक भावना असतात, एक स्वयंसूचना असतात की मला असाध्य रोग झालेले मी कुठल्याही पॅथीने बरं होणार नाही, मी काही केलं तरी बरं होणार नाही हे विचार करतात आणि त्यांना तुम्ही कुठंही घेऊन गेला तरी बरं होत नाही आणि डॉक्टरना ते नाव ठेवत बसतात, हा डॉक्टर बोलत आहे, तो डॉक्टर बोलत आहे, ह्याला काय कळत नाही, त्याला काय कळत नाही. पण ॲक्च्युली होतं काय की त्यांच्या अंतर्मनामध्ये निगेटिव्ह विचार चालू असतात की मी बरं होत नाही, मला काहीतरी मोठा विकार झालेला आहे आणि मी बरं होत नाही या विचाराने काय होतं बघा, तुमचं अंतर्मन जे आहे त्या औषधांना रिस्पॉन्स देत नाही, त्या औषधांचा परिणाम तुमच्या शरीरावरती होऊ देत नाही आणि म्हणून हिलिंग होत नाही, म्हणून ते उपचार होत नाही. म्हणून मी बरं होणार ही जर विचार तुमच्या आतमध्ये असेल तर त्या गोळ्या किती साध्या असल्या तरी त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आणि तुम्ही लवकर बरं होता. म्हणून मी बरं होणारच नाही या विचाराने माणसं बरं होत नाही. त्याच्यानंतर काही असे माणसं असतात बघा की कुलकर्णी डॉक्टर म्हणजे भारी डॉक्टर, त्यांचा हातगुण लय भारी, त्यांनी एकदा जरी हात लावला तरी मी बरं, असे म्हणणारे बरेचसे लोक असतात, हातगुण भारी आहे त्याने हात जरी लावला तरी बरं होणार. मग खरोखर अशा पेशंटना जेव्हा तुम्ही कुलकर्णी डॉक्टरांकडे घेऊन जाता तेव्हा कुलकर्णी डॉक्टरनी डिस्टिल वापरून जरी टोचलं इंजेक्शन म्हणून पाण्याचं इंजेक्शन जरी दिलं तरी संध्याकाळीपर्यंत ही लोक ठणठणीत होतात, बरं होतात. ह्याच्या माझे अनेक शेकडो विद्यार्थी आहेत डॉक्टर्स आहेत जे डॉक्टर स्वतः सांगतात
सर असे काही पेशंट असतात ना रोज आमच्याकडे येतात, मला हे झालं मला ते झालं मला हे झालं, आम्ही काय करतो कारण नसताना औषध वाढवायचं नाही शरीरामध्ये म्हणून पाणी टोचतो, डिस्ट्रॉटर घ्यायचं आणि टोचायचं, जावा खणखणीत होता संध्याकाळपर्यंत खणखणीत होता ते कशी कशामुळं तर त्यांच्या डॉक्टरवरचं श्रद्धा. त्याने काय म्हणते कुलकर्णी डॉक्टर भारी त्यांनी एकदा गोळ्या दिल्या की संपलं संध्याकाळपर्यंत बरं होणार, या श्रद्धेपोटी ती लोक बरं होतात. आणखीन असे काही पेशंट असतात बघा तर डॉक्टर त्यांना सांगितलं असतं तुम्हाला बायपास करायला पाहिजे, तुम्हाला सर्जरी करायला पाहिजे, तुमच्या हातला होड आहे, तुमच्या मेंदूला अमुक आहे तमुक आहे, तुम्ही एक महिन्यापेक्षा जास्त वाचू शकणार नाही जगू शकणार नाही. परंतु ह्या पेशंट इतक्या स्ट्रॉंग असतात मनाने कणखर असतात खंबीर असतात ना काय डॉक्टर सांगतो त्याला काय कळत आहे मला काही झालं नाही असे म्हणणारे पेशंट असतात. आणि खरोखर सांगतो भले त्यांच्या हातला होल असलं तरी भले त्यांच्या आतमध्ये ब्लॉकेजेस असले तरी भले त्यांच्यामध्ये मोठं विकार जरी असलं तरी त्या लोक बरेच दिवस आनंदाने जगतात त्यांना काहीच होत नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे विचार कारणीभूत असतात. तुम्ही जर म्हटलं मला काही होत नाही तुमचा अंतर्मन तुमच्या शरीराची काळजी घेत. मग एक दोन उदाहरण देतो माझ्याकडं एक प्राध्यापक संधी म्हणून आहे त्यांच्या आईला हार्टला होल पडून 4 वर्ष झाले. डॉक्टरने संधीला सांगितलं की बाबा तुमच्या आईचे जास्तीत जास्त करून 2 ते 3 महिने वाचू शकतात नाहीतर ते ऑपरेशन करावं लागेल. तर त्याने आजपर्यंत 4 वर्ष झाले ऑपरेशन केलेलं नाही कारण त्याची आई सांगितलं काय डॉक्टर सांगते काय त्या डॉक्टरला कळतं मला काही झालं नाही म्हणून त्या बाई शेतातच काम करतात अजून त्यांना काही झालं नाही अजून सुद्धा. डॉक्टर आश्चर्य व्यक्त करतात की ही बाई जगली कसं इतका वर्ष अशा ठेवा. हे विल पॉवर तुमचं मन स्ट्रॉंग असेल कठोर असेल. माझ्या सासऱ्यांना माझ्या लग्नाच्या वेळी सांगितलं होतं तुम्हाला बायपास केल्याशिवाय तुम्हाला बायपास केल्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही. पण त्यावेळी त्यांना शुगर डायबिटीस असल्यामुळं ते ऑपरेशन करू शकत नव्हते आणि बरेचसे विकार असल्यामुळं ते ऑपरेशन करू शकत नव्हते. पण ह्यांनी काय केलं की ह्यांचा विश्वास त्या ज्योतिषवाल्यांच्याकडे ह्यांनी एका ज्योतिषकडे गेले आणि ज्योतिषाला हात दाखवले आणि त्यांनी सांगितलं डॉक्टरने मला म्हटलं की ऑपरेशन केल्याशिवाय तू जगणार नाही मग काय करायचं. ज्योतिषाने काय सांगितलं तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही जाऊ बिंदास तुम्ही जगताय. तेवढंच एका विश्वासाने आज 97 साली माझं लग्न झालेलं अजून माझे सासरे थंडणीत आहे बायपास नाही काही नाही थंडणीत. ही काही लाईव्ह एक्झाम्पल्स मी देतो असे भरपूर काही एक्झाम्पल्स तुम्हाला देता येतील परंतु पुढं मला काही सांगायचं आहे बघा. आणखीन विकारांचा कसा परिणाम होतो पेशंटवर. समजा तुमच्याकडे एक पेशंट आहे शेजारी पेशंट आहे सिरियस आहे ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये त्याला तुम्ही भेटायला जावा हॉस्पिटलमध्ये पण विचारांचा कसा परिणाम होतो औषधापेक्षा. तर त्या पेशंटला भेटायला जावा आणि त्या पेशंटच्या जवळ बसा त्या पेशंटकडे चित्रविचित्र नजरेने बघा आणि त्या पेशंटला म्हणा अहो काय हो चेहरा किती बारीक झालेला आहे कालच्यापेक्षा आज लय डाऊन दिसायला लागलं औषध काय लागू पडत नाही वाटत हा देवाने तुम्हाला एवढीच आयुष्य दिलं वाटतं झालं संपलं तुम्ही काय घरी येणार नाही असं 5 मिनिटं मंत्र म्हणा त्यांच्या शेजारी ते डॉक्टर कितीही भारीतलं औषध देऊ नये कुठलीही उपचार करू नये तो पेशंट घरी येणार नाही. तेच जर समजा तुम्ही एखादा पेशंट आहे त्याला पॉझिटिव्ह बोला तो खरोखर सिरियस आहे त्याला तुम्ही पॉझिटिव्ह बोला अहो काय आज चेहरा एकदम टवटवत दिसतोय कालच्यापेक्षा आज एकदम बारीक दिसायला लागलाय औषध लागू पडले वाटतं झालं वाटतं आता डिस्चार्ज मिळणार तुम्हाला बरं झालं तुम्ही बरं झालं लवकर असं पॉझिटिव्ह सजेशन्स द्या. तर तुम्हाला सांगतो त्या पॉझिटिव्ह सजेशनमुळं ती लोक पटपट पटपट कव्हर होतात 1-2 दिवसामध्ये डिस्चार्ज घेऊन घरी येतात डॉक्टर त्यांना उपचार करो म्हणणं करो ते बरं होतात. म्हणून असं म्हटलं जातं की दवा सेवी दुवा भारी हा वाक्य दवा सेवी दुवा त्या औषधापेक्षा तुम्ही त्यांना जो काही मोटिवेट करता तुम्ही त्यांना जे आशीर्वाद देता तुम्ही जे त्यांना चांगले चांगले वाक्य सांगता त्या चांगल्या चांगल्या वाक्याने पॉझिटिव्ह स्टेटमेंटने ती लोक कव्हर होतात हे तुम्ही लक्षात घ्या. औषध हे फक्त निमित्त आहे पण तुमचे विचार त्यांचे विचार त्यांचे भावना हे सगळे काम करत असतात. पण आपले विचार ना मित्रांनो अतिशय महत्त्व आहे विचारामुळे सगळं काही घडत असतं. आणखीन एक सगळ्यांना माहीत असलेलं एक उदाहरण प्राणायाम. तर तुम्हाला माहित आहे
प्राणायाम ने आपण आजूबाजू सकाळी उठल्या उठल्या बघतो लोक नाक धरून प्राणायाम करत असतात. टीव्ही चालू केलं की कुठल्याही चॅनल मध्ये बघा तुम्ही प्राणायाम चालूच असतं. योगासन प्राणायाम अलीकडे प्राणायाम योगासन वाढलेलं आहे बरं. मी काय म्हणतो समजून घ्या वाढलेलं आहे. आणि आपण ऐकतो की जवळजवळ प्राणायामने 70-80% विकार बरे होतात. ऍसिडिटी, डायबिटीस, शुगर, बीपी, कॅन्सर सहित बरा झालेला आहे. लग्न होऊन ज्यांना मुलं 7-8 वर्षापर्यंत मुलं झाले होते त्यांना मुलं झाल्याची शेकडो उदाहरणं आहेत. म्हणजे फक्त प्राण्यांने 70-80% विकार हे बरं झालेले आहे. हे वस्तुस्थिती आहे. आपण सगळीकडे बघतो, सगळीकडे ऐकतो आणि आपण सुद्धा केलं तर आपले सुद्धा विकार हे जातात. आणि हे फक्त भारतामध्येच नाही, भारताबाहेर सुद्धा प्रगत देशामध्ये ही योगा शिकवलं जातं, प्राणायाम शिकवलं जातं. आणि प्राण्यांनी विकार बरं झाल्याचे आज जगामध्ये कोट्यावधी पेशंट आहेत. ही वस्तुस्थिती आहे, हे कोणी नाकारू शकत. मला सांगा प्राण्यांमध्ये आपण करतो काय? प्राण्यांमध्ये ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आहे तेच असाच घेतो, आहे तेच कार्बन डायऑक्साईड फक्त जोरात घेतो, जोरास एवढंच आहे. पण रेग्युलर जर आपण ते करत असतो मग मला सांगा की प्राणायाम हे सायंटिफिक ठरू शकतात. सायंटिफिक याचा अर्थ काय? की ऑक्सिजन घेतल्यामुळं 80% विकार हे बरं होतात हे प्रॅक्टिकल सांगतात. पण सायन्स काय सांगतं बघा. सायन्स काय म्हणतं की फक्त ऑक्सिजन एका केमिकलमुळे, ऑक्सिजन एका केमिकलमुळे डायबिटीस जाऊ शकत नाही, शुगर जाऊ शकत नाही, ॲसिडिटी जाऊ शकत नाही, कॅन्सर जाऊ शकत नाही. प्रत्येक विकारासाठी वेगवेगळे केमिकल्स द्यायला पाहिजे. ॲसिडिटीसाठी वेगळे कंपोनंट्स पाहिजे, शुगरसाठी वेगळे पाहिजे, बीपीसाठी वेगळ्या गोळ्या आहेत, आणखी कॅन्सरसाठी वेगळेच आहेत. सगळ्यांसाठी वेगवेगळे केमिकल पाहिजे, मगच त्या विकारापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. परंतु इथं मात्र फक्त प्राण्यांनी सगळे विकार जातात असं प्रॅक्टिकल सांगतात. आज जगामध्ये लाखो करोडो एक्झाम्पल्स आहेत. मला सांगा हे कसं काय शक्य आहे की सायन्स म्हणतं की एकच ऑक्सिजन एकच केमिकलने सगळे विकार जाऊ शकत नाही. तसं जर जाणार असेल तर काय केलं असतं, एवढी सगळे औषध तयार करायची काय गरज आहे? मेडिकलमध्ये आपण हा शेकडो औषध ठेवलेलं असतो. हे सगळे औषध ठेवायची काहीच गरज नाही. मेडिकलमध्ये फक्त ऑक्सिजन मास्क ठेवायचं, एक सिलेंडर ठेवायचं, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क लावायचं. करा पेशंट आला काय झालं, बीपी वाढलेला आहे, लावायचं मास्क, हे सॉस. दुसरा काय झालं, डायबिटीस झालेलं आहे, मास्क लावा, द्या ऑक्सिजन. तिसरा काय झालं, मुलं होत नाही, लावा मास्क, द्या ऑक्सिजन. मग असं ऑक्सिजन घेऊन जर तुम हे विकार जर जाणार असतील, प्राण्यांकडून हे सगळे विकार जाणार असतील, तर ह्या औषध तयार करण्याची काहीच गरज नाही. फक्त तुम्ही ऑक्सिजनचं मास्क लावून त्या लोकांना आतमध्ये ऑक्सिजन सोडून प्राण्यांचे करतं तेच इथं करून तुम्ही त्यांना सोडलं असता, सगळे विकारापासून मुक्त केला असता. परंतु तसं होऊ शकत, तसं होत. सायन्स म्हणतंय एकच ऑक्सिजन एकच केमिकलने सगळे विकार जाऊ शकत नाही. आणि इकडं प्राण्यांना शिकवणारे म्हणतात की प्राण्यांनी 80% विकार जातात, आम्ही घालून दाखवू शकतो आणि जातात, ही वस्तुस्थिती आहे. मग मला सांगा की एक्झॅक्टली काय होत असलं पाहिजे? हे सायन्स खरं आहे का, प्राण्यांना खरं आहे का, ह्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय कारण असतं? मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक वेगळं कारण ते म्हणजे तुमचे विचार. तुमचे विचार, ऑक्सिजन एकाच केमिकलने हे सगळे विकार जाऊ शकत नाही, तरी सुद्धा जातात. त्याचं मागचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही प्राणायाम करत असता, प्राणायाम करणाऱ्या लोकांना बघता, त्यांचे मुलाखती ऐकता, ती लोक सांगतात मी 1 महिना प्राणायाम केलो माझी ॲसिडिटी घेत, मी 4 महिना प्राणायाम केलो माझी डायबिटीस घेत, मी 6 महिने केलो माझी शुगर घेत, वगैरे वगैरे कॅन्सर घेत. पण हे सगळं तुम्ही ऐकता, त्यांचे मनोगत त्यानंतर टीव्हीतली सगळी मुलाखती ऐकता आणि त्याच्यातनं तुमच्या मनामध्ये एक स्ट्रॉंग बिलीफ तयार, तुम्हाला असं वाटायला लागतं की खरोखर प्राण्यांनी सगळे विकास जातात, एवढ्या लोकांचे गेले त्याचा अर्थ माझेही जाणार, हे विचार तुम्ही करा. आणि मग तुम्ही सुद्धा रोज नाक धरून प्राणायाम करायला लागता आणि प्राणायाम करताना प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या मनामध्ये विचार चालू होतात. कळत न कळत काय विचार चालू होतात की त्यांची ॲसिडिटी गेलेले माझी ॲसिडिटी जाणार, प्राणायाम केलं की माझी ॲसिडिटी जाणार, माझी ॲसिडिटी जाणार, माझी बीपी जाणार, माझी शुगर जाणार,
असं तुम्ही वारंवार तेच विचार करून तुम्ही काय करता, ते प्राणायाम करता. आणि विचार जेव्हा बाह्य मनामध्ये रिपीट 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 होतात, ते कुठं जातात? अंतर्मनात. अंतर्मनातून ते मेंदूमध्ये जातात आणि मेंदूतलं तुमच्या शरीरामध्ये त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणून प्राणायामचे जरी विकास बरे होत असले तरी त्याचा पर्सेंटेज फार कमी आहे. जास्तीत जास्त परिणाम हे कुणाचा दिसत असतो बघा, हे तुमच्या विचारांचा. तुम्ही पूर्ण श्रद्धेने जर प्राणायाम केला माझा विकार जाणार, तर 100% विकार जात असतात हे लक्षात घ्या. प्राणायामपेक्षा तुमचे विकार, तुमची श्रद्धा ही तुमचे विचार याच्यामध्ये काम करतात. त्याच्यानंतर विविध उपचार पद्धती, एक दोन उदाहरण लास्ट घ्या. बघा, समजा तुमच्याकडे 10 पेशंट आहेत आणि त्या 10 पेशंटला तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे पाठवा. एकाला ॲलोपॅथीकडे पाठवा, एकाला होमिओपॅथीकडे पाठवा, एकाला योगाकडे पाठवा, एकाला आयुर्वेदाकडे पाठवा. ज्यांना ज्यांना जिकडे इंटरेस्ट आहे, विश्वास आहे, तिकडे तुम्ही पाठवा. आणि प्रत्येक डॉक्टर त्यांच्या त्यांच्या परीने ते उपचार करतात. अगदी मांत्रिक तांत्रिकडे पाठवा, साधू संतांकडे पाठवा, ते प्रत्येक माणसा त्यांनी उपचार करतात आणि प्रत्येक पेशंट हा कव्हर होतो, बरा होतो. योगाने डायबिटीस जाते, होमिओपॅथीने, ॲलोपॅथीने वगैरे साधू संतांच्या आशीर्वादाने डायबिटीस जातो. मग हे सगळ्या औषध ज्या आहेत, ते सगळ्या औषधामध्ये कंपोनंट जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा हे विकार जातात. ह्या विकार जाण्यामागचं कारण काय? तर ज्याला आयुर्वेदावर विश्वास आहे तो काय म्हणतो, मी आयुर्वेदिक औषध घेतले की माझा विकार जाणार. ज्याला ॲलोपॅथीवरती विश्वास आहे तो काय म्हणतो, अरे मी ॲलोपॅथीची गोळ्या घेतली माझा विकार जाणार. अशा पद्धतीने त्यांच्या भावना ज्या आहेत, त्यांची श्रद्धा ज्या आहे, त्या श्रद्धा त्यांना त्यांच्यातून मुक्त करतात. वेगवेगळे कंपोनंट असताना सुद्धा प्रत्येक पेशंट हा तिथं बरं होतो. आणि साधू संतांनी फक्त हात जरी ठेवला असतो आता बरं होणार का, तरी सुद्धा लोक बरं होतात. ह्याची मी माझ्या सिक्रेट दाखवलं तरी बरं होतात. तर हे का बरं होतात? साधू संतांच्या मुळे बरं होत नाही, लक्षात ठेवा. तर साधू संत आशीर्वाद दिला त्यामुळे माझ्या विकार जाणार. माझे विकार जाणार जे तुम्ही विचार करता, त्या विचारानेच तुम्ही बरं होत असता. बाहेरचा कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती तुम्हाला बरं करू शकत नाही. तुम्ही जर ठरवलं मी बरं होणार, तरच तुम्ही बरं होणार. तुम्हाला वाटलं मी नाही बरं होणार, नाही बरं होणार, कुठलेही औषध करा. तर ह्याच्या मार्ग विचार महत्वाचे असतात. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट काही बघा, थोडक्यात तुम्ही या हा एक्सप्लेन काय, थोडक्यात मी एक्सप्लेन करतो. आमंत्रित विचार म्हणून एक प्रकार येतो. आमंत्रित विचार म्हणजे काय? काही विकार तुम्ही जाणीवपूर्वक मागून घेतलेले असतात. याच्यात एक मी उदाहरण देतो की बघा, रिटायरमेंट नंतर माणसं लवकर मरतात. याचं कारण काय मी सांगतो का, हे खाली एक वाक्य दिलेलं आहे. रिटायरमेंट नंतर माणसं काय विचार करायला लागतात की आमचं काय आता संपलं, आता आम्हाला कोण विचारणार, आमचं काय काम आता, आमचं काय आता मृत्यू जवळ आलं, म्हणजे आम्ही निरुपयोगी, आम्ही निरुपयोगी. हे विचार त्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू असल्यामुळं वाक्य लिहिलेलं आहे, शरीरामध्ये विकार होतात माणूस मरत नाही. शरीरामध्ये विकार होतात म्हणून माणूस मरत नाही. कसं काय होतं बघा, की मृत्यूबद्दल सतत विचार करत असल्यामुळे शरीरामध्ये विकार होतात. एखादा माणूस सतत माझं आता काम समजलं, माझं काय आता झालं वगैरे वगैरे असं जर एखादा माणूस सतत विचार करत असेल किंवा मृत्यूबद्दल विचार करत असेल, तर त्या मृत्यू आणण्यासाठी तुमचा अंतर्मन शरीरामध्ये विकार तयार करतो. विकार होतात म्हणून माणसं मरत नाही, मृत्यूबद्दल विचार करतात म्हणून शरीरामध्ये विकार होतात. हे शास्त्र समजून घ्या. त्याच पद्धतीने हे रिटायरमेंट झालेले लवकर माणसं मरण्याचं कारण हा आहे की ते स्वतःला समजतात, आमचा आता संपलेलंच आहे, आता मी लवकर मरणार, त्या विचाराने विकार व्हायला सुरुवात होतात आणि ते निघून जातात. त्यानंतर काही लहान मुलं वारंवार आजारी पडतात, याचे कारण सुद्धा हे मनच आहे, लक्षात घ्या. पण आम्ही काय समजून सांगतो की काही मुलं वारंवार आजारी पडतात का बघा, जेव्हा मुलं थंडाणीत असतात ना तेव्हा तुम्ही त्या मुलांच्याकडे दुर्लक्ष करता, तिकडे तुम्ही बघतच नाही, त्याला काही खाऊ देतच नाही, त्याला प्रेम देत नाही. जेव्हा मुलं चुकून आजारी पडतात तेव्हा तुम्ही त्यांना प्रेम देता, जवळ घेता, माया करता, चॉकलेट देता वगैरे वगैरे. पण असे 2-3 वेळा झाले की नाही, त्या मुलाच्या मनामध्ये प्रोग्रॅमिंग होतं की मला माझे आई वडील तेव्हा प्रेम करतात, मी जेव्हा आजारी असतो तेव्हा प्रेम करतात. हा प्रोग्रॅमिंग होतो.
मग जेव्हा मुलाला वाटतं की माझ्यावर दुर्लक्ष करतात लोक, मला कोणीच बघत नाही, मला चॉकलेट देत नाही, मला प्रेम देत नाही, असं मुलाला जेव्हा वाटतं ना, तेव्हा सबकॉन्शियस माइंड मध्ये ते अँकरिंग झाले असतो. प्रेम पाहिजे असेल तर काय करायचं? आजारी पाहिजे. प्रेम पाहिजे असेल तर आजार पडत हे अंतर्मनात प्रोग्रामिंग झालेलं असतं. आणि म्हणून मुलाला वाटलं बाह्य मनाला की माझ्याकडे लोक दुर्लक्ष करतात, तेव्हा अंतर्मनाला सडन सूचना जातात की दुर्लक्ष करतात, तर त्याच्या तुला जर प्रेम पाहिजे असेल तर मित्र आजारी पडतो. मग तो मुलगा आजारी पडतो, पुन्हा तुम्ही प्रेम देता, पुन्हा तो मुलगा खंडण. म्हणून काही मुलं काही कारण नसताना आजारी पडतात, याच्यावर लक्ष द्या. तुम्ही त्याच्यावर जर दुर्लक्ष करत असाल तर ती मुलं आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट, तर हे थोडक्यात आपण समजून घेतलं बघा की बाह्य मनातून विचार जे तुम्ही करता ते सगळ्या अंतर्मनामध्ये जातात. अंतर्मनाचे विचार हे तुमच्या मेंदूमध्ये जातात आणि मेंदूमध्ये गेल्यानंतर त्याचे मनुशारीरिक विकार होतात, किंवा त्या स्वभावामध्ये दोष निर्माण होतात, किंवा त्या व्यक्तिमत्वामध्ये दोष निर्माण होतात, आणि त्याच्यानंतर किंवा ते मानसिक विकार होतात. ते मानसिक विकार, मनुशारीरिक विकार, स्वभाव दोष किंवा व्यक्तिमत्व दोष, हे सगळं जे आहे, आपण आता असं का आहोत, मी विद्वान का आहे, मी अमुक आहे, मी तमुक का आहे, मी यशस्वी का नाही, हे सगळ्यांचं मागे एकच कारण आहे, ते म्हणजे तुमचे विचार. काय आहे? तुमचे विचार. पण आम्ही एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो की या समाजामध्ये आपण जो बघतो, काही लोक नेहमी निरोगी असतात, काही रोगी असतात, काही यशस्वी असतात, काही अयशस्वी असतात, काही श्रीमंत असतात, काही गरीब असतात, काही दुःखी असतात, काही आनंदी असतात. माणसामध्ये सगळं समान आहे, सगळ्यांना दोन डोळे आहेत, दोन पाय आहेत, दोन हात आहेत, सगळे अन्नच खातात, ऑक्सिजनच घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, हे सगळं काही समान आहे. तरी सुद्धा एक माणूस निरुपयंपणे आहे आणि एक माणूस एखादा भिकारी आहे, एक माणूस अतिशय आनंदी आहे, एक माणूस नेहमी दुःखी आहे, असं माणसा माणसामध्ये सगळं काही समान असून सुद्धा भेद का आहे, कशामुळे आहे, असं काय आहे ज्याच्यामुळे सगळं भेद आहे? विचार. लक्षात घ्या, प्रत्येकांचे विचार त्याला सेपरेट करतात इतरांच्या पासून. मी असं का आहे तर माझ्या आतमध्ये असे विचार चालू आहेत म्हणून मी असा का. एखादा माणूस गरीब का आहे तर तो सतत गरीब होता विचार करतो. एखादा माणूस श्रीमंत का आहे तर तो श्रीमंतीबद्दल विचार. एखादा माणूस रोगी का आहे तर तो त्याच्या डोक्यामध्ये नेहमी रोगाबद्दल विचार असतात. लक्षात घ्या, तुमच्या डोक्यामध्ये चालू असलेले विचार. एखादा विद्यार्थी हुशार का आहे तर तो हुशार समजतो स्वतः. एखादा मट का आहे तो मट समजतो स्वतः. तर हे तुमच्या समजण्यावर, तुमच्या विचारावर तुम्हाला हे सगळं सेपरेट व्यक्तिमत्व मिळालेलं आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. पण या पद्धतीने मानसिक विकार, मनुशारीरिक विकार, स्वभाव दोष, व्यक्तिमत्व दोष हे सगळं होत असतात. आता आपण काही प्रॅक्टिकल करूया. खरं म्हणजे वेळ जास्त राहिलेला आहे, आपण पण नाही काही प्रॅक्टिकल्स करूया की खरोखर आपण बाह्य मनातून जे विचार करतो, बाह्य मनातून जे विचार आपण करतो वारंवार, त्या विचार बाह्य मनातून अंतर्मनामध्ये जातात का, अंतर्मनातून मेंदूमध्ये जातात का, आणि मेंदूत खरोखर त्या विचाराप्रमाणे आपल्या शरीरावरती परिणाम होतो का, याच्या संबंधी एक दोन चार प्रॅक्टिकल्स आपण करूया. खरोखर हे विकार जे आहेत, हे विकार आपणच आपल्या मनाने तयार केलेला आहे का, याच्यासाठी आपण एक दोन चार एक्सपेरिमेंट करूया. ओके, तयार आहे? डोळे बंद करा आणि दोन तीन वेळा फोन उचा. कॉन्सन्ट्रेट, दोन तीन वेळा खोल श्वास. श्वास घ्या आणि श्वास सोडा दोन तीन वेळा. थोडस कॉन्सन्ट्रेट. आता मी सांगतो त्या पद्धतीने एक दोन चार एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. अतिशय महत्त्वाचे तुमचे विचारांचा तुमच्या शरीरावरती कसा परिणाम होतो, किंवा हे विकार जे असतात ते तुम्ही तुमच्या विचारांनीच कसे तयार केलेले आहे हे दाखवण्यासाठी काही प्रयोग करणार आहे. चला बघा, डोळे उघडा. प्रत्येकाने काय करायचं, असे दोन्ही बोट असं जवळ जवळ, मी सांगतो असं दोन्ही बोट असं जवळ जवळ करा आणि मनातल्या मनात मनातल्या मनात असं म्हणा, माझे बोट जवळ येत चाललेलं बघा, माझ्यावर बघा, माझे बोट जवळ येतो, माझे बोट जवळ येतो, माझे बोट जवळ येतो, माझे बोट जवळ असं म्हणा. तुमचे बोट आपोआप जवळ येणार आणि तो छान म्हणत म्हणत
माझे बोट जवळच चालले, माझे बोट जवळच चालले, म्हणा बोट आपोआप जवळ येतात आणि टच होतात. मी एक्सप्रेशन देतो त्याचा. ओके पोट सोडा, किती लोकांचे पोट टच झाले जवळ आले हात वर करा. मॅक्झिमम म्हणजे सगळेच जवळ, सगळ्या लोकांचे ज्यांना ज्यांना मन आहे त्या सगळ्यांची बोट जवळ. इथे काय तुम्ही केलं होता, तुम्ही काय म्हणला माझे बोट जवळ चालेल, तुम्ही स्वतः बोट जवळ आणलं का? नाही, बोट आपोच जवळ आले. आपोच जवळ आले याचा अर्थ तुम्ही बाह्य म्हणून वापरलो नाही बोट आणायला, बरोबर. तुम्ही बाह्य म्हणून काय काम करत होता, माझे बोट जवळ येत नाही, बोट जवळ हे एक विचार करत होता. मग ते विचार आपल्या मेकॅनिझमने कुठे गेले, ते अंतर्मनात, तिथून पुढे कुठे गेले, मेंदूमध्ये. आणि मेंदूतनं काय झालं, तुमच्या शरीरावरती परिणाम झाला. पण याच पद्धतीने बघा, एका मिनिटामध्ये तुमचे बोट जवळ आले, समजून घ्या. आता मी काय म्हणतो, एका मिनिटामध्ये तुमचे बोट जवळ आले. मग जसं बोट आहे तशाच पद्धतीने इतर शरीराचे अवयव आहे. जर एखादा माणूस असा विचार करत असेल, रोज सकाळ दुपार संध्याकाळ विचार करत असेल, माझं पोट साफ होत नाही, माझं पोट साफ होत नाही, माझं पोट साफ होत नाही, असं जर विचार करत असेल तर त्याचं पोट साफ होणार का? नाही. कारण जसं बोट जवळ आले, बोट जवळ येतात, बोट जवळ येतात म्हणजे बोट जवळ येतात, तसं पोट सुद्धा शरीराचाच एक भाग आहे. तुम्ही सारखं जर म्हणत असाल माझे पोट साफ होत नाही, पोट साफ होत नाही, पोट साफ होत नाही, तर तो परिणाम कुठं होणार आहे? पोटावरती होणार आहे. एका मिनिटाने तुमचे बोट जवळ येत असते आणि दिवसातनं कित्येक वेळा तुम्ही म्हणत असता माझं पोट साफ होत नाही, आणि असे कित्येक दिवस तुम्ही म्हणत असता माझे पोट साफ होत नाही, याच्यातनं निश्चितपणे तुमच्या पोटावरती परिणाम होतो, पोट साफ होत नाही. त्याच पद्धतीने एखादा म्हणत असेल की माझा सेक्स पॉवर कमी झालेला आहे, सेक्स पॉवर कमी झालेला आहे, निश्चितपणे सेक्स पॉवर कमी झालेला आहे. होणार आहे बीपी कमी झाला, बीपी वाढलेलं, बीपी वाढलेलं, शुगर वाढलेलं, शुगर, प्रत्येक तुमचे जे सगळे विचार असतात ते सगळे विचार अशा पद्धतीने काम करतात. आणखीन काही बघूया. बसल्या ठिकाणी आता खरं म्हणजे जागा अपुरा आहे, जेवढं शक्य तेवढं करा. दोन्ही हात असं जवळ करायचे, मनातल्या मनात बघा, डोळे तुम्ही काय करायचे, डोळे तुम्ही मनातल्या मनात माझे हात जवळ येतले, माझे हात जवळ येतले, माझे हात जवळ येतो, असं म्हणा. एकदम असे चुंबकाप्रमाणे तुमचे दोन्ही हात खेचले जातात, चुंबकाप्रमाणे तुमचे दोन्ही हात खेचले जातात. माझे हात जवळ येत चालले, माझे हात जवळ येत चालले. माझ्या हात आणखीन जवळ चालले, आणखी जवळ चालले, आणखी जवळ चालले. त्याच्या हात टच झाले त्याने खाली ठेवले. मॅक्झिमम लोकांच्या हात इथून इथं जरी आले तरी भरपूर जाते, वेळ व्हायला लोक म्हणून आपण आवडतो. ओके, त्याच्यानंतर बघा आणखी काही एक्झाम्पल. हात जवळ आले तुमच्या आपोआपच आले ना. ओके, त्याच्यानंतर आता बघा एक आश्चर्यकारक अशा पद्धतीचं प्रयोग करूया. सगळ्यांनी काय करायचं, तुमची जे बोट आहे हे बोट असं असं धरा बघू, असं धरा. हां, दोन्ही बोट बघा, दोन्ही समान आहेत की नाही, सगळे काय कमी जास्त आहे काही नाही, सगळे समान आहे की नाही. चाल, आता दोन्ही हात मांडीवरती ठेवा, एक हात अशा पद्धतीने डोळे बंद करा. मी सांगतो तसं कल्पना करा, मांडीवरती ठेवा दोन्ही हात आणि कल्पना करा, कल्पना करा तुमच्या उजव्या हाताचा जो मधला बोट आहे त्या मधल्या बोटाचा आकार वाढत चाललेला, मधला बोट जे आहे मोठं मोठं होत चाललेलं, त्याचा आकार वाढत चाललेला आहे. फक्त कल्पना करा मधलं बोट आणखी वाढत चाललेलं, लांब 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 वाढत चाललेलं आहे, आणखी मोठं होतोय, खूप लांब. उजव्या हातातून मधलं बोट, एकच बोट वाढवलेलं आहे. बघा तुम्हाला आश्चर्य वाटतंय, बोट खूप वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे. डोळे उघडा, डोळे उघडा. आता दोन्ही हात धरून बघा तुमचा बोट वाढले की नाही बघा.
उसको वोट वाटा ही नहीं होगा। किती लोकांचं वाटलेला हात नका हा हे भास तुमच्या विचाराने काय तयार होतं हे भास तयार होतं। तुम्ही म्हणता मला हे विचार झाला ते विचार झालं, ऍक्च्युअली ते झालेलं नसताना सुद्धा तुम्हाला वाटतंय मला असं होतंय मला तसं होतंय, हे जे आहे तुमचे विचार नव्हतं। आता ऍक्च्युअली तुमचे बोट आहे तेवढीच आहे, तरी सुद्धा तुम्हाला वाटतंय की माझं बोट वाढलेलं आहे। प्रत्यक्ष ज्याने हात वर केलेले त्यांना ते अनुभव आलं बोट वाढल्याचं, हे भास। अशा पद्धतीने आपण काही काल्पनिक विकार बनवत असतो आणि हे विकार आपण आपल्या मनातून बनवत असतो। ओके, त्याच्यानंतर एक चार पाच जण मला पाहिजे आहे, हे चार पाच जण कोण येणार आणि जरासा तिकडे सर तुमचा उजवा समोर उजवा सर डोळे बंद करा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात हे तुम्हाला मी वेगळा प्रयोग करून घेतो सगळ्यांच्याकडनं, मनातल्या मनात म्हणा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात म्हणा माझा उजवास कडक झालेला आहे, कडक झालेला आहे, कडक झालेला आहे। मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात माझा उजवास कडक झालेला आहे, कडक झालेला आहे, कडक झालेला असं म्हणा। आता म्हणा माझा उजवास पूर्णपणे कठीण झालेला आहे, कठीण झालेला आहे, बधीर झालेला आहे, कठीण झालेला आहे, बधीर झालेला आहे, पूर्णपणे कठीण झालेला आहे, पूर्णपणे बधीर झालेला आहे, उजवास पूर्णपणे बधीर झालेला आहे, कठीण झालेला आहे। म्हणा माझा उजवात पूर्णपणे सुंद झालेला, उजवात पूर्णपणे सुंद झालेला, बधीर झालेले, सुंद झालेले, बधीर झालेले। म्हणा पूर्ण उजवाचा लक्ष आहे, मी जिथं जिथं हात लावतो तिथं शक्तीच होतं। उजवात पूर्णपणे सुंद झालेले, बधीर झालेले, सुंद झालेले, बधीर झालेले। म्हणायचं मी कोणाला एकवटचा वगैरे काही केलेलं नाही, करणार सुद्धा नाही, फक्त तुमच्या विचारांचं किती परिणाम होऊ शकते हे दाखवतो तुम्ही। माझा उजवात पूर्णपणे सुंद झालेलं, बधीर झालेलं, सुंद झालं, बधीर झालेलं, एवढंच म्हणायचं। माझा उजवा पूर्णपणे सुंद झालेला आहे, बधीर झालेला आहे, बधीर झालेला आहे, सुंद झालेला आहे। एकच विचार करायचा तेव्हा उजवा माझा पूर्णपणे सुंद झालेला आहे, बधीर झालेला आहे, सुंद झालेला आहे, बधीर झालेला आहे। एकच विचार करा शाबाश, माझा उजवा बधीर झालेला आहे, सुंद झालेला आहे, बधीर झालेला आहे, सुंद। एकच विचार करत चला शाबाश, माझा उजवा पूर्णपणे बधीर झालेला आहे, सुंद झालेला आहे, बधीर झालेला आहे, सुंद झालेला आहे। एकच म्हणा तुमच्या विचारामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, उजवा पूर्णपणे बधीर झाले, सुंद झालेले, सुंद झाले, बधीर झाले। एकच विचार करता मला त्या मनात पडायचा आहे, उजवात माझं सुंद झालेले, बधीर झालेले, सुंद झालेले, बधीर झालेलं आहे। शाबाश, मी ज्यांच्या हात लावतो त्यांना पूर्णपणे उजवात माझं सुंद झालेलं, बधीर झाले, सुंद झालं, बधीर झालं। एकच विचार म्हणायचं शाबाश, मला त्या मनात मनात चला की जिथं जिथं हात लावतो तिथं तिथं छान वाटतं, बधीर झालं, सुंद झालं, बधीर झालं, सुंद झालं, मला छान वाटतं, बधीर झालं, सुंद झालं, उपवास बधीर झालं, सुंद झालं। म्हणत चला, फक्त म्हणत चला, मी सांगतो तोपर्यंत म्हणत चला, म्हणत चला उपवास सुंद झालं, बधीर झालं, सुंद झालं, बधीर झालं, असं एकच म्हणायचं। उपवास पूर्णपणे सुंद झालं, बधीर झालं, सुंद झालं, बधीर झालं। काय टाळ्या वाजवत नाही काय त्यावेळी रक्त येत नाही, त्यांना जाणवत नाही, त्यांना दुखत नाही, फक्त सूचना आहे। आता म्हणा माझा उजवा धनस झालेला आहे, रिलॅक्स होतो, रिलॅक्स होतो, धनस झालेला, रिलॅक्स झालेला, रिलॅक्स झालेला, असं म्हणा उजवा थंड झालेला, रिलॅक्स झालेला, रिलॅक्स झालेला। शाबाशी, एक दोन आणि तीन, उजवात पूर्णपण रिलॅक्स झालेला आहे, रिलॅक्स झाल्या हलका झाला, चला ओके गुड खाली। एका मिनिटाच्या विचाराने तुमचं शरीर बदल करू शकता, त्याच पद्धतीने कुठेही पेन्स असले हां ते पूर्णपणे शांत झालं, रिलॅक्स झालं, डोकं शांत झालं, रिलॅक्स, एवढं जरी म्हटलं ना डोळे बंद करून
डॉक्टरकडे जायची काहीच गरज नाही, सगळं तुमच्याकडे जाय लक्षात ठेवा. ओके, पूर्वी केले हिप्नोटिझम करून डॉक्टर हे करायचे, ऑपरेशन करायचे. तुम्हाला जर माहीत असेल तर अगदी मी जर हां ॲनेस्थेटिक ड्रग तेव्हा नव्हते, तेव्हा डॉक्टर ऑपरेशन करायचे. हिप्नोटिझम करून सांगितलं ना 3 तासासाठी तुमचं पोट पूर्णपणे बधीर असणार आहे, एवढं सूचना द्यायची. 3 तासापर्यंत तुम्ही कसे आडवतून फाडा द्या, काही त्यांना जाणवत नाही आणि ते डोळे उघडून बघू शकतात, त्यांना अजिबात दुखत नाही. हे तुमच्या मनामध्ये सामर्थ्य लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आपण आणखीन काही एक्झाम्पल, खरं म्हणजे काय झालं, स्पेस कमी असल्यामुळे मला भरपूर काही प्रॅक्टिकल्स करून घेता येत नाही. ओके, बा आणखी एक एक दोघा माणूस मला पाहिजे, दोघं पाहिजे, चला दोघं या, तुम्ही बघा. एखादा माणूस मी आजारी आहे म्हणल्यानंतर तो आजारी कसा पडतो, हा ह्या विचारने कसं होतं हे बघा. तुम्ही येत ना, जस्ट आपण एक प्रयोग करूया. सर तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, त्यांच्या विचाराप्रमाणे. एक काही माणसं असतात बघा, नेहमी विचार करतात, काहीतरी विकाराबद्दल विचार करतात, मी आजारी पडतो हा वगैरे वगैरे, त्याच्यामुळे ती लोक नेहमी आजारी पडतात. ह्याचा एक एक्झाम्पल्स आपण इथं बघणार आहोत की आजारीचा विचार करून आजारी होतो माणूस आणि स्ट्रॉंगपणाचा विचार करून स्ट्रॉंग होतो, हे कसं हिचं आपण बघूया. साहेब जरा ठीक असतं थोडंसे, तुमच्या हात असं समोर मी हे बघ, इथं सुई वगैरे काही टोचणार नाही आहे, एक मनाचे विचार आहे ते आपण बघणार आहोत. इथं तुम्हाला काय करायचं बघा, मी सांगतो तसं जस्ट कल्पना. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात तर पूर्ण स्ट्रॉंग असल्याची कल्पना करा आणि हे काय करणार आहे, हे दोन्ही हाताने तुमचा हात खाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही हात खाली आणू द्यायचं नाही. पुन्हा मी तुम्हाला म्हणतो तुम्ही वीक आहे, त्यावेळी सुद्धा वीक असल्याची कल्पना करायची. ओके, आणि त्यावेळी पुन्हा ते हात खाली आणणार आहे, नेमका काय होतंय बघूया. ओके, तुम्हाला माहिती मला नाही माहिती काय होणार आहे, फक्त माझ्या सूचना प्रामाणिकपणे का एवढंच आहे. चला डोळे बंद करा साहेब आणि कल्पना करा तुम्ही अतिशय सशक्त आहात, स्ट्रॉंग आहात, तुमचे मसल्स अतिशय स्ट्रॉंग आहेत, या कोल्हापूरतील अतिशय स्ट्रॉंग पर्सन आहात तुम्ही असं जस्ट कल्पना करा. तुमच्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती येत आहे, हातामध्ये शक्ती येत आहे, हात कडक होत चाललेले आहे, हात अतिशय कडक होत चाललेले आहे, हातामध्ये प्रचंड शक्ती आहे. आता मी 1, 2, 3 म्हणताच तुम्ही हात खाली आणणार आहे आणि तुम्ही खाली आणून देणार नाही, सगळं प्रयत्न करायचं आहे. स्ट्रॉंग असल्याची कल्पना करा, कल्पना अतिशय महत्वाचं आहे. ओके, एकदम हाताला शक्ती आलेले, स्ट्रॉंग झालेले हात, स्ट्रॉंग झालेले आहेत. 2, आणखीन स्ट्रॉंग झाले, तुम्ही अंदाज घेऊन करायचं आणि 3, एकदम स्ट्रॉंग, एकदम घेऊन एकदम असा हळू अंदाज घेऊन करा, एकदम असतो एकदम. तुम्ही कल्पना करा एकदम स्ट्रॉंग आहे तुम्ही, मसल्स वाढलेला आहे, एकदम शक्ती आलेले हातामध्ये, अंदाज घेऊन हळूहळू किती लागते बघ, स्ट्रॉंग आहे, अतिशय स्ट्रॉंग आहे, बरं, अतिशय स्ट्रॉंग आहे. तुम पूर्ण विचार स्ट्रॉंगपणावरती असू द्या, कुठल्या बाकी चित्र कुठल्या ऍक्टिव्हिटी नको विचारू, पूर्ण हात स्ट्रॉंग झालेले, कडक झालेले, तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आलेले, 1, 2 आणि 3. ओके, एक अंदाज तुम्ही घेतला. ओके ठीक, चला आणखी एक प्रयोग आपण करतो, विचार फक्त बदलणार आहे. मी सांगतो तसं कल्पना करा, तुम्ही एक पेशंट आहात, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात, अतिशय वीक आहे, हात पाय सगळं बारीक झालेलं आहे, शरीरामध्ये अजिबात शक्ती नाही आहे, अजिबात ताकद नाही, हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट आहात, पुन्हा एकदा कल्पना करा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात, एका कॉटवरती ऍडमिट आहात, तुमचे हात पाय सगळे बारीक झालेले आहेत, हातामध्ये पायामध्ये सगळी शक्ती निघून गेलेली आहे, तुम्हाला स्वतःला उठून बसता येत नाही, चालता येत नाही, खूप अशक्तपण आलेलं आहे, प्रचंड अशक्तपण आलेलं आहे, तुम्हाला उभारणं सुद्धा मुश्किल होतोय,
कोणीतरी पकडून तुम्हाला चालवतात, खूप अशक्तपण आलेले, खूप अशक्तपण आलेले, तुम्हाला जाणवतो हात पाय सगळं अशक्त झालेले, वीक झालेले, वीक झालेले, उभारण सुद्धा मुश्किल होतोय, प्रचंड वीकनेस आलेले आहे, प्रचंड वीकनेस आलेले आहे, प्रचंड वीकनेस आलेले आहे, प्रचंड वीकनेस आलेले आहे. बस बस आता मी एक दोन दिवसांचा डोळे उघडा, डोळे उघडा, एक दोन आणि तीन डोळे उघडा. तुम्हाला कसं जाणवलं, आता कसं जाणवलं? ऍक्च्युअली त्यांना वीकनेस जाणवतो, त्यांच्या हात पाय मागे जात होते, त्याच्या अजून सूचना दिल्या असते तर ते जातच होते. हे वीकनेस फक्त एका मिनिटाच्या सूचनाने विचाराने वीकनेस होतो. बसून घ्या, मी स्ट्रॉंग आहे, मी स्ट्रॉंग बाकी एवढंच विचार करा. काही माणसं सतत माझं बीपीचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, मी आजारी पडतो, मी वीक आहे, मी कमकुवत आहे, हे